वेलकम टू उज्ज्वलास किचन। नमस्कार, आज आपण बनवणार आहे झटपट असं ताज्या मक्याच्या दाण्यांचं सूप बनवणार आहे। त्यासाठी आपल्याला एक मोठी वाटी मक्याचे दाणे म्हणजे स्वीट कॉर्न काढून घ्यायचे आहे आणि एक छोटा कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे। 5 ते 6 काळी मिरी लागणार आहे आपल्याला यासाठी। आता हे दाणे चांगले स्वच्छ धुवून मिक्सरच्या भांड्यात घालायचे। कांदा घालायचा आहे, कांदा ऑप्शनल आहे, नाही घातला तरी चालतो। काळी मिरी घालायची, पाणी घालायचं आहे 1/2 ग्लास, आपण नंतर पाणी घालूया यासाठी। आणि आता हे ग्राइंड करून घ्यायचं आहे आपल्याला। आपण हे मक्याचे दाणे ग्राइंड करून घेतलेले आहे, आता हे गाळून घ्यायचे। त्यातला फक्त आपल्याला रस काढून घ्यायचा आहे आणि हा जो चोथा उरेल यामध्ये आपण काही थालीपीठ किंवा भजी बनवू शकतो यापासून। म्हणजे आपण दाटसर असा जरा ह्या मक्याचा रस काढून घेतलेला आहे। याप्रमाणे पाणी घालून फक्त गॅस ऑन करायचा आणि चांगली उकळी येऊ द्यायची आहे। यामध्ये आपण दुसरं असं काहीच घातलेलं नाही आहे। थोडेसे मक्याचे दाणे घालायचे आणि छान अशी 1 ते 2 उकळी आणून घ्यायची आता या सूपला। याप्रमाणे छान अशी उकळी आणून घ्या सूपला, सतत ढवळत राहायचं सूप बनत असताना या प्रकारे, नाही तर मग ते चिटकू शकतं। आता यामध्ये मीठ घालायचं आहे चवीनुसार। आपण आधीच मीठ घातलेलं नव्हतं त्यामुळे आता चवीनुसार मीठ घालायचं। मस्त असा सुगंध आला आहे मक्याचा, घरच्या घरी नॅचरल असं हे सूप तयार झालेलं आहे।